गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रीय पातळीवर राजकीय खेळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. या खेळीसाठी ते निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत घेत असल्याचंही दिसून येत आहे. आज सकाळीच प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पवार आणि किशोर यांची गेल्या 3 दिवसातील ही दुसरी भेट आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज प्रशांत किशोर राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. पवार आणि किशोर यांच्यात परवाच एक बैठक झाली होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट, त्यानंतर पवारांच्या घरी पार पडलेली विरोधकांची बैठक, यानंतर तिसऱ्या आघाडीचा विषय चर्चेत आला. भाजप विरोधी पक्षांची मोड बांधण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ देखील संपत आला आहे, त्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी मोर्चे बांधणी करत आहेत का, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.